दरम्यान अपघात हा रस्त्यावर घडलाय, मग पबवर कारवाई का, असा प्रश्न आंदोलक विचारत आहेत. तर रेस्टॉरंटवर होत असलेल्या कारवाईबाबत जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देणार असल्याचं देखील पब मालकांनी सांगितलंय. यातील पब मालकांशी संवाद साधला आमच्या प्रतिनिधींनी, आपण पाहूया. बऱ्यापैकी कारवाई केली जाते पब्सवर? कारवाई केली जाते पब्सवर. आमचं खूप सिंपल मागणी आहे की जे काय ब्रीचेस झालेले ज्या ज्या रेस्टॉरंटकडून, ते सगळे कंपाऊंडेबल ब्रीचेस आहेत. त्याच्यामध्ये लायसन्स सस्पेंड करणं हा सोल्युशन नाही आहे. ॲक्सिडेंट ज्यांचं झालं आहे आम्हाला पण त्यांच्याबद्दल सिंपती आहे. ती चुकीची घटना झालेली आहे, त्याच्यामध्ये बारसा काही तसा संबंध येत नाही, कारण की ते रस्त्यावर झालेले आहे. एखाद्या पबच्या बाहेर काही घटना घडली तर पब मालकाची जबाबदारी मी समजू शकतो. रस्त्यावर झालेली घटनेला माणूस घरातनं दारू पिला तरी कुणाला उडवू शकतो? आणि आत्ताची जे व्हिडिओज येतात ते समोर, ॲक्च्युली रेस्टॉरंट ओनरची पण चुकी नाही आहे. का चुकी नाही आहे? कारण तो माणूस मला मेंटली स्टेबल दिसत नाही. त्यांचे व्हिडिओज जे काय सोशल मीडियावर मला माहीत नाही, मी व्हेरीफाय केलेले नाही, पण जे काय आत्ता मीडियाच दाखवते आहे, तर आमचं म्हणणं एवढं आहे तो माणूस मेंटली स्टेबल आहे का नाही आम्हाला माहीत. याच पबमध्ये, अशाच एका पबमध्ये त्यांना अंडर एज आहे, तो 18 वर्ष पूर्ण झालेली नाही, तरी देखील त्याला अल्कोहोल सर्व्ह करण्यात आलं. ट्रॅफिक व्हायोलेशन झालं, सगळे गाड्या आपण बंद करत नाही, लोकांना रस्त्यावर यायला आपण थांबू शकत नाही. एका रेस्टॉरंटची चुकी झाली असेल तर त्यांच्यावर कारवाई करा, दुसऱ्या रेस्टॉरंटवर कारवाई करू नये. मला कामावरून कमी करण्यात आलं. आता कमी करणार, जर हॉटेलच बंद आहे तर सगळेजण घरीच बसलेले आहेत दादा. कॅमेरामन राजेश बिडकर सह मी मिकी घई, एबीपी माझा पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.